हाय हॅलो नमस्ते, मी दीपाली मिसेस पोजोलच्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आम्ही आलो आयुषला स्केटिंग घ्यायला. तर इथे राजस्थान स्पोर्ट म्हणून अजमेरमध्ये एक शॉप आहे, तिथे आम्ही आलो आहे आणि तिथे आम्ही आता आयुषला स्केटिंग बघतो. खूप दिवसापासून त्याचा तो मागं लागला होता आणि आता त्याला स्कूलमध्ये कंपल्सरी स्केटिंग आहे. प्रत्येक वेन्सडेला स्केटिंग असतं, तर दोन वेन्सडे स्विमिंग असतं आणि दोन वेन्सडे स्केटिंग असं आहे. तर त्यामुळे मग त्याच्यासाठी स्केटिंग घ्यावंच लागणार होतं. मग म्हटलं की आज संडे, तर चला मग जाऊन घेऊन येऊया स्केटिंग. आणि हे आम्ही स्केटिंग फायनल केले. तर आम्ही आता सगळ्यात आधी तर व्यवस्थित सगळं समजून घेतो आहे, कारण फर्स्ट टाईमच आम्ही म्हणजे स्केटिंग घेतो आहे आईसाठी. त्यामुळे त्याला पण आणि आम्हाला पण समजलं पाहिजे कसं कसं काय काय असतं ते. त्यामुळे आम्ही त्यांना व्यवस्थित सगळं विचारून घेतो आहे आणि ते सगळं व्यवस्थित सेटिंग वगैरे त्याचं सांगितलं आहे त्यांनी, त्या भैयांनी आम्हाला. आणि तर चला तर मग आता आम्ही स्केटिंग घेतो आणि बिल वगैरे करतो आणि बाकीच्या पण वस्तू आम्हाला घ्यायचे आहेत. तर त्या पण घ्यायचे आहेत. आता मार्केटमध्ये आलो आहे म्हटल्यावर एक वस्तू घेऊन आपण थोडे जाणार आहे. अजून बाकी पण बरेचसे घ्यायला लागणार आहे, कारण सारखं येणं नाही होत मार्केटमध्ये लांब असल्यामुळं. तर चला तर मग आता भाजी वगैरे घ्यायची आहे, त्याच्यानंतर हे फ्रूट्स पण घ्यायचे आहेत आणि ज्वारी घ्यायची आहे. तर सगळं बघून आपल्या जायला लागणार आहे आणि ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे उन्हात फिरणं थोडंसं डिफिकल्ट होणार आहे आमच्यासाठी. आणि आधी झोपला आहे आत्ता जस्ट, तर त्याला आम्ही जबरदस्ती उठवतो आहे पण उठत नाही. चला तर मग आता आम्ही स्केटिंग बघून घेतो आणि थोड्या वेळाने मग ब्लॉग कंटिन्यू करतो. आणखीन एका मिनटामध्ये मार्केटसारखी परफेक्ट अशी मँगो लस्सी कशी बनवायची याची देखील रेसिपी या ब्लॉगच्या शेवटी शेअर केली आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मैं दोनों पहन ली एक बार, अभी नहीं घर में जाओ. तो ऐसे ही है ना, सही है एक बार. हाँ, ये एक ही है. आता काय म्हणलंस, काय म्हणलंस तू? एक बार दोनों पहन के देखता हूँ ना. अभी घर में जाके पहनना ही है ना. ते पण बघा टायर, त्याचं पण टायर बघा फिरते. काय म्हणला आयुष, सीधी पेनले ना. मिल गया स्केटिंग आयुष का, है ना आयुष? देखो देखो मम्मी, देखो मम्मी, देखो सु 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 सु. तर फायनली आदिरा आयुषला आदिरातला म्हणते स्केटिंग घेतलंय आयुषला आणि आधी झोपला होता त्याला आम्ही जबरदस्ती नव्हतं. काय भाजी घेतली, आयुषचं स्केटिंग घेतलं, ज्वारी ज्वारी घेतली, ज्वारी घेतली आणि तर आता फक्त फ्रूट घेत राहिले आणि आधीच असा दंगा असतो आमचा. तर आता जस्ट आम्ही घरी आलो आहे आणि येताना ऊसाचा रस आणला होता, तर ते आम्ही आता पितो आहे. तर चला तर मग या ऊसाचा रस प्यायला. आणि त्याच्यानंतर आता कलिंगड आणलं होतं. तर आम्ही दुपारी 1:30 आलो आणि जेवण वगैरे काय केलंच नाही. मग आम्ही ऊसाचा रस प्यायला, त्याच्यानंतर कलिंगड कापून सगळ्यांनी मस्तपैकी कलिंगड खाल्लं
आणि त्याच्यानंतर ते तिघजण झोपले आणि मग मी मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, ते शूट केला आणि त्याच्यानंतर मग मी माझी कामं पेंडिंग होती बरीचशी, सकाळीच मार्केटमध्ये गेलो होतो त्यामुळे. तर चला तर मग आता मी माझं आवरून घेते आणि थोड्या वेळाने व्लॉग कंटिन्यू करते. तर चला तर मग आता वाजलेले 4:45 आणि आम्ही सकाळपासून जेवलोच नाही. सकाळी नाश्ता केला होता, फौजीनं दलिया बनवलं होतं आणि आयुषला दलिया आवडत नाही त्यामुळे मग रव्याचा उत्तप्पा बनवून दिला होता, मी पण तेच खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेलो, आल्यानंतर पण मग ज्यूस पेला होता आणि कलिंगड खाल्लं, त्यामुळे मग आता पण भूक लागली, त्यामुळे मग मी आता बनवते मँगो लस्सी. तर चला तर मग मी रेसिपी शेअर करते. मी म्हणलं की व्लॉग करतेच आहे तर रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. खूप सोपी आहे आणि अगदी 1 मिनिटामध्ये लस्सी बनवून तयार होते. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1/2 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे, आंबा मी चिरून पिकलेला आंबा चिरून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर 1/2 वाटी साखर आणि त्यामध्येच 1 वेलची सोलून घातलेली आहे. वेलची तुम्हाला आवडत असेल तर घाला, वेलचीचा फ्लेवर खूप छान लागतो म्हणून मी घालते. आणि त्याच्यानंतर आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आणि झाली आपली मँगो लस्सी. तर मी आता ग्लासमध्ये सर्व करते आणि वरून थोडेसे काजू आणि बदाम मी कट करून घेतलेले. तुम्ही आंब्याची फोडी पण घालू शकता किंवा काजू बदाम किंवा काही नाही घातलं तरी चालेल, लस्सीच पण लस्सी खूप छान लागते. चला तर मग या मग मँगो लस्सी प्यायला. तर आयुषचं चाललंय स्केटिंग सेट करायचं, स्केटिंग करायचंय त्याला आता. तर आता काय घेतलंय म्हणल्यावर काही सुट्टी नाही, है ना आयुष? इकडं बघ की जरा, स्माइल दे, जरा स्माइल दे. आणि आदिराज बघतोय दादा काय करायला लागलाय, काय दिसतंय दादूच्या पायात, है ना? तुला पाहिजे म्हणलं लगेच. हा सगळं पाहिजे का म्हणले की? हा कसं म्हणते दादू? हा बर दादू होत आहे का? अभी तो फर्स्ट डे आहे, थोडा तो टाइम लगेगा ना. अभी तेरे पैर इतने छोटे की उसमें वो सारे होल में एक में भी नहीं हो रहा है, तो नया होल बनाना पड़ा हमें. हो गया ना, अभी करना उसको ला, उठ इसको, चेयर चेयर को पकड़ के आराम से आराम से. उधर धीरे धीरे आ जा इधर. ऐसे एक बार में एकदम से ऐसे नहीं आते, आराम से आ बैलेंस करके. रिवर्स नहीं चलाना है, सीधा गिर जाऊंगा तो नहीं, गिर जाएगा तू, गिर जाएगा आयुष. आराम से आ जा, तू चल आराम से, डर मत, तू डरेगा तू नहीं सीख पाएगा, डर मत. दीवार को पकड़ ले, हाँ ऐसे पकड़ ले, हाँ. तर आता वाजले रात्रीचे 8 आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही सकाळपासून जेवलो नव्हतो त्यामुळे आज लवकर जेवलो. फौजी 7 वाजता आले की लगेच आम्ही जेवलो आणि आता 8 वाजता आम्ही गेलो आहे शतपावली करायला. तर आम्ही जेवल्यानंतर थोडंसं फिरायला जातो इथेच खाली ब्लॉकच्या खाली, तर एक राऊंड मारतो. तर आयुष पण मग स्केटिंग घेऊन आला होता आणि त्याचं चाललंय प्रॅक्टिस आणि त्याच्या फ्रेंडनी रात्री 10 वाजेपर्यंत त्याला स्केटिंग शिकवलं, तर त्याला पण बऱ्यापैकी आता जमायला लागले. तर लगेच नाही ना, थोडंसं प्रॅक्टिस झालं की येईल, जमेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये किंवा रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.